रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रिय यूट्यूब चॅनल पाहण्यासाठी टाइप करा बेस्ट वार्ता आणि खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा, म्हणजे सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. देश विदेशातील लोकांच्या पसंतीस उतरलेली कोकणातील लोकप्रिय वृत्तवाहिनी बेस्ट वार्ता. दररोजच्या घडामोडी विशेष मुलाखतींसह अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा बेस्ट वार्ता. तर नगराध्यक्ष निवडणूक शहरवासियांना विकासापासून ठेवणार वंचित. रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर रत्नागिरीकरांना पुन्हा एकदा मतदानाला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे येथील विकास प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर त्या जागी असणारे इच्छुक निवडणूक लढवणार असून त्यांनी ही निवडणूक लढवून त्यांच्या जागी पुन्हा निवडणूक लागेल. त्यामुळे या खुर्चीचा खेळ थांबवावा आणि शहराचा विकास करावा अशा तीव्र भावना नागरिकांतून व्यक्त केल्या जात आहेत. रत्नागिरी शहराच्या नजीकच असणारं शीळ धरण शहराला पाणी पुरवठा करतं. मात्र धरण उशाला आणि कोरड रत्नागिरीकरांच्या घशाला अशी स्थिती येथील लोकप्रतिनिधींनी करून ठेवली आहे. जो तो खुर्चीसाठी चढाओढ करत असून शहराचा विकास मात्र पूर्णपणे ठप्प झाला आहे. शहरातील विविध प्रभागात असणाऱ्या गैरसोयी दूर करण्याकडे येथील लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं अशी मागणी जनतेतून केली जात आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास भाई कदम यांनी प्लास्टिक बंदी केली, मात्र त्याची अंमलबजावणी येथील सत्ताधाऱ्यांना न करता आल्याने सर्वत्र प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच जागोजागी पाहायला मिळत आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना ही बंदी न करता आल्याने शहरवासियांमधून नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी स्वच्छ सुंदर रत्नागिरीचा ध्यास घेतला होता आणि त्याची अंमलबजावणी शहरातील नागरिक करू लागले होते. मात्र शासन प्रशासनाच्या प्लास्टिक बंदी निर्णयाची मात्र अंमलबजावणी रत्नागिरीत करता आलेली नाही. खुर्ची खुर्ची आणि खुर्चीच अशी अवस्था रत्नागिरीची झाली आहे. विकास कामे शून्य आणि बडेजाव मात्र मोठा झाल्याची चर्चा जनतेत नाक्या नाक्यावर सुरू झाली आहे.